असा हे नवनीत राणांना माहीत झालं आहे. त्यावेळची हवा अपक्ष नव्हती, काँग्रेस आणि राष्ट्रवादी नवनीत राणाबरोबर होती. आता अपक्ष लढले असत्या ना, त्यांची डिपॉझिट गेली असती. आणि दावा आहे, लवडून दाखवा, डिपॉझिट वाचवून दाखवा. त्यामुळं तुम्ही भाजपचा आसरा घेतला. पण आसरा भाजपचा घेत असताना त्यांना वाटलं मोदीची हवा आहे. आता ते स्वतःच कबूल केले आहेत, मोदीच्या हवेचा हा फुगा आहे, तो फुगा कधी फुटेल. म्हणून त्यांनी त्यांच्या मुखात जे सत्य होतं, जी सत्य परिस्थिती होती, तीच आता मला वाटते नवनीत राणांच्या तोंडात आलेली आहे. त्यावेळेस उदयनराजे कुठे होते हे पहिल्यांदा तपासलं पाहिजे. त्यांचा किती सहभाग होता विकासामध्ये राजे म्हणून, आणि त्यांनी किती पत्रव्यवहार केला विकासासाठी, त्यांचा विकासाची कुठल्या मागण्या होत्या की जे झाल्या नाहीत. आज त्या भागामध्ये जी काही प्रगती आहे ती काँग्रेसमुळे आहे, ती काँग्रेसने केलेली आहे. सिंचनाची व्यवस्था असेल, त्या भागामध्ये जो आता विकासाची संपूर्ण चौफेर दिसतो आहे, त्याला सर्वत्र जे उभं झालेलं आहे ते काँग्रेसमुळे झालेलं आहे, हे राजे नाकारू शकणार नाही.